सातारा जिल्हा राज्यातला एक महत्वाचा जिल्हा. यात सातारा जिल्ह्यातील सर्वच जिल्हा प्रमुख मार्ग सध्या खड्डेमय झालेत, त्यामुळे आता रोजच सर्वसामान्य नागरिकांना आणि वाहन चालकांना यावरून प्रवास करणं म्हणजे अक्षरशः नरक यातना भोगल्यासारखं झालंय. विशेष करून सातारा जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख मार्ग असणाऱ्या महाबळेश्वर मेढा पाचगणी, महाबळेश्वर वाई यासह कोरेगाव तालुक्यातील 11 रस्ते खड्डेमय झालेत. पाहुयात सातारा जिल्ह्यातील याच खड्डेमय रस्त्यांचा स्पेशल रिपोर्ट. सातारा जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीनं महत्वाचे असणारे अनेक रस्त्यांवर सध्या जिथे तिथे खड्डेच पाहायला मिळत आहेत. महाबळेश्वर पाचगणी रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या खड्ड्यातून प्रवास करणं आता वाहन चालकांसाठी धोकादायक बनलंय. पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर पाचगणीला देशभरातून पर्यटक येत असतात, मात्र खड्ड्यातून होणारा हा प्रवास सातारावासियांची मान मात्र खाली घालवायला लावणार आहे. त्यामुळे आता निवडणुका झाल्या, आता तरी बांधकाम विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं अशी मागणी होतीये. बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्यावर लाखो खड्डे पडले असून मुजोर ठेकेदारांकडून रस्त्याच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय. त्यामुळेच रस्ता निकृष्ट दर्जाचा बनलाय आणि याचा त्रास रोज वाहन चालकांना होतोय. वाहन चालकांच्या काय समस्या आहेत पाहूयात. शासनाचं दुर्लक्ष नाहीला. हा, किती दिवस झाले? 6 महिने झाले खड्डे मुजोडण्याचे. म्हणजे बांधकाम खात्याचं काही काम नाही का? बांधकाम खात्याचे अधिकारी जात नाही. बरोबर आहे, करतोय की दुर्लक्ष? मग काय तुमच्या एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय? बांधकाम खात्याबद्दल आंदोलन करायला लागेल चौकात. तरी सुद्धा त्यांना जाग आली नाही तर काहीतरी निर्णय घ्यायला लागेल ना. छोटी माता अधिकाऱ्यांना जाणकं घ्यायला लागेल. रस्ता खरेदी झाला पाहिजे आणि वाहन चालवताना खूप अडचण येते. खड्ड्यातनं पाणी साठलं आहे, काही कळत नाही. खड्डा आहे का पाणी चा गेल्याबरोबर ॲक्सिडेंट होते जरा जास्त चान्सेस मला असं वाटतं. नाही, रस्ता असा खूप आहे का, जर रात्रीचं वगैरे जर इकडं आलं तर हमकाच पडू शकतो. नागरिक म्हणून हेच मान्य आहे, कारण टॅक्स वेळच्या वेळी भरले जातात लोकांकडनं, त्या मोबदल्यात जी सुविधा आहे त्या सरकारकडनं ह्या मिळायला हवं. गेल्या 2-3 महिन्यात सातारा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. मार्च ते मे महिन्यात सातारा जिल्ह्यात बांधकाम विभागानं नियुक्त केलेल्या ठेकेदाराच्या मार्फत रस्त्याचं काम आणि डांबरीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं. मात्र पावसामुळं या रस्त्यावर खड्डे पडले, त्यातूनच काम किती निकृष्ट दर्जाचं झालं होतं हेच आता समोर आलं आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा हा या मुजोर ठेकेदारांमुळे झालाय. ठेकेदार व्यवस्थित काम करत नसल्याचं रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे पाहिल्यावर कळतंय. दरम्यान बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्यात साटलोट आहे हे या निमित्तानं प्रकर्षानं पाहायला मिळत आहे. पाचगणी आणि पाचवड मेढा म्हणजे एकंदरीत तालुक्यातले सगळ्यात महत्वाचे दोन रस्ते आहेत. या दोन रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. एकंदरीतच पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झाली होती. निवडणुका संपल्या, सगळ्या गोष्टी प्रचाराच्या सगळ्या तोफाही थांबल्या, निवडणुकीचे निकाली आले, मात्र निवडणुकीच्या पूर्वीपासून आणि निवडणुकीच्या पर्यंत आणि आता दिवाळी आलेली आहे आणि या दिवाळीनंतर या खड्ड्यातून मात्र या सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.